कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। राहता तालुक्यातील कोल्हार येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळा जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व माननीय श्री डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील माजी चेअरमन प डॉक्टर व्ही व्ही पास सह साका ली प्रवरानगर प्रमुख उपस्थिती माननीय ॲडव्होकेट श्री सुरेंद्र पाटील खर्डे माननीय सरपंच कोल्हार बुद्रुक माननीय सौ हिराबाई कोतारे सभापती पंचायत समिती राहता माननीय श्री बाबासाहेब पाटील म्हस्के उपसभापती पंचायत समिती राहता माननीय श्री दिनेश बर्डे जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर माननीय श्री भरत अंत्रे सदस्य पंचायत समिती राहता माननीय सौ नंदाताई पाटील तांबे पंचायत समिती सदस्य राहता माननीय श्री मीनाताई शिवगुंडे गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती राहता माननीय श्री ज्ञानेश्वर पाटील खर्डे उपसरपंच ग्रामपंचायत कोल्हार माननीय श्री अशोकराव दातीर उपसरपंच ग्रामपंचायत भगवतीपूर माननीय श्री ज्ञानेश्वर वाघचौरे शिक्षण विस्तार अधिकारी बीट लोणी माननीय सौ शकुंतला निंबाळकर केंद्रे प्रमुख दाड व कोल्हार माननीय श्री स्वप्नील भाऊ निंबे पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोल्हार माननीय श्री श्रीकांत पाटील खर्डे सदस्य ग्रामपंचायत भगवतीपूर असीरभाई पठाण आसिफभाई शेख राज मोहम्मद शेख एनुद्दीन सर हारून सर जावेद सर हसनपूर नरसाळे सर सर्व शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। कोल्हार गटातून 13 शाळांनी या बाल आनंद मेळाव्यात भाग घेतला होता। 1300 मुलं व 110 शिक्षक यात सहभागी होते। 4-5 वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे। बालानंद मेळाव्यात मुलांनी खूप आनंद लुटला। लेझिम डान्स बाजार दुकानदारी इत्यादींचा अनुभव घेतला व बाजारचा खेळाचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा असा आनंद रोज असावा असे मुलांना वाटत होते। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी निखिल भोसले कोल्हार।